2G घोटाळा, 3G घोटाळा, 4A घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्डचा घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, म्हणजे घोटाळ्यांची एक पूर्ण श्रृंखला. 1,00,000 कोटी, 50,000 कोटी, 10,000 कोटी असे करोडो रुपयाचे आकडे आपण ऐकले नाही. ज्याचा उल्लेख बापूंनी केला की हे दोन्ही खासदार गेल्या वेळेस पेक्षा अधिकच्या मताधिकारी निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका. म्हणून आता निवडणुकीचा वातावरण तापत चाललेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आपल्या समोर या निवडणुकीमध्ये दोन पर्याय एकीकडे आहे की आपले मोदीजी, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि आपल्या महायुतीमध्ये असणारे सर्व घटक, रासपा आहे, मनसे आहे, आरपीआय आहे, हे सगळे एकीकडे आहेत आणि दुसरीकडं काँग्रेस, त्याचे नेते राहुल गांधी, उद्धवजी, पवारसाहेब वगैरे. तर आपल्याला या निवडणुकीमध्ये खूप विचारपूर्वक मतदान करायचं आहे, निवडणुकीला सामोरं जायचं आहे, गांभीर्यानं सामोरं जायचं आहे. तर बघा, आपण काय कधीही मतदान करावं जाताना डोळे बंद करून मतदान करत नाही का? करता बोलतो मी. डोळे बंद करून मतदान करतो का? आपण डोळे उघडे ठेवून विचारपूर्वक आपण बटन दाबत असतो, कोणतर सांगते म्हणून आपण ऐकत नसतो. आमच्या तय्यब परीक्षेने जे मनोगत व्यक्त केलं ते खरं म्हणजे लाख मोलाचं आहे, कारण आपल्यामध्ये संभ्रम पसरवण्याचं काम ही मंडळी करत आहेत त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि मतदान करत असताना विचारपूर्वक आपण मतदान करावं हे आवाहन मी आपल्याला करतो, कारण आपल्या सगळ्यांना विकास प्रिय आहे, आपल्याला कोण काय म्हणतंय काय याच्याशी घेणं देणं नाही. आणि हे करण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. ही निवडणूक कुठली तुमच्या ग्रामपंचायत पंचायत समिती झडपीची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचा तो विचार करणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकत तो विचार करणारी ही निवडणूक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही निवडणूक तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य कोण सुरक्षित ठेवू शकतं, कोण उज्ज्वल बनवू शकतं, हा सुद्धा विचार करणारी ही निवडणूक आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस आहे, ज्यांच्याकडं आपण सगळ्यांनी या देशातल्या नागरिकांनी 68 वर्ष हे सत्ता दिलेली आहे, 68 वर्ष. आणि दुसरीकडे मोदीजी, ज्यांच्याकडे 10 वर्षाचा कालावधी आपण या सत्तेचा दिलेला आहे. 68 वर्षांमध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा 10 वर्षातलं जर त्यांचा कारभार बघितला 2004 ते 2014, प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा या देशामध्ये झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. 2G घोटाळा, 3G घोटाळा, 4A घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्डचा घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, म्हणजे घोटाळ्यांची एक पूर्ण श्रृंखला. 1,00,000 कोटी, 50,000 कोटी, 10,000 कोटी असे करोडो रुपयाचे आकडे आपण ऐकले. अगदी परवाचं उदाहरण, धीरज साहू नावाचे काँग्रेसचे खासदार, त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स रेड झाली, त्यांच्या घरामध्ये 9 तिजोऱ्या भरून नोटांचे बंड सापडले. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल, 150 मशीन आणले होते नोटा मोजायला, 40 मशीन बंद पडली आहेत, 8 दिवस मोजणी चालू. हा काँग्रेसचा कारभार. आणि दुसरीकडे मोदीजींचा कारभार, ज्याच्यावर 1 नया पैशाचा भ्रष्टाचाराचा डाग नाही, 1 नया पैसा. मग मला सांगा, भारत देशातल्या जनतेने जे ठरवले काय चुकीचं आहे? देशातल्या नागरिकांनी ठरवलंय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे, त्याचं कारण सुद्धा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं. आजचाच पेपर तुम्ही जर काढून वाचा घरी गेल्यानंतर, JP Morgan म्हणून एक अमेरिकन कंपनी आहे, त्याच्या CEO आहेत, त्यांचं स्टेटमेंट आहे, अमेरिकेच्या JP Morgan कंपनीच्या CEO स्टेटमेंट आहे की मोदीजींनी 10 वर्षांमध्ये उत्कृष्ट कारभार केलेला आहे, 40 करोड लोक देशातले दारिद्र्य आणि गरिबी रेषेच्या वर आणलेले आहेत, या आजच्या पेपरला बातमी आहे. ही एक तिराई सर्वेक्षण करणारी संस्था आहे, तिराई तर ते काय आपल्या इन्फ्लुएन्सने किंवा कोणी सांगितलं म्हणून स्टेटमेंट देणारी संस्था नाही. कशामुळे 40 करोड लोक
गरीब आणि दारिद्र्य त्याच्यावर आले. 70 वर्ष का नाही येऊ शकले? कारण 70 वर्ष काँग्रेसचं पोटच भरलं नाही. भ्रष्टाचार एवढा केला की गरिबांच्याकडे लक्ष देण्याचा त्याचा प्रश्नच कधी आला नाही त्यांच्यासाठी. आणि मोदींनी मात्र या 10 वर्षामध्ये ज्याचा उल्लेख तयन पुरुषने केला, माने साहेबांनी केला, अनेक योजना आपल्या 4 करोड 10 लाख लोकांना घर दिलं, 10 कोटी घरांमध्ये गॅस दिला, 12 कोटी घरांमध्ये शौचालय दिले, 80 करोड लोकांना मोफत विनाशुल्क रेशन दिलं जात. आजच्या जगामध्ये अशी कुठली योजना कुठंच नाही, अख्ख्या जगामध्ये नाही. आणि गेले 3 वर्ष सुरू आणि पुढे 5 वर्ष देणार हे काय कोणी सांगितलंय? मोदी की गॅरंटी आहे सांगितली, मोदी की गॅरंटी. मला सांगा, आपण जर एखाद्याच्या घरी गेलो, एक वेळ जेवण आपल्याला तिने अन्न दिलं, आपण जेवल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृती आहे ना, अन्नदाता सुखी भव, तोंडात नाही म्हणलं तरी मनात ना हृदयात येते का नाही आपल्या? मग मला सांगा, एक वेळचं जेवण देणाऱ्यांना जर आपण आशीर्वाद देत असेल तर 8 वर्ष आपल्या भाकरीची व्यवस्था करणाऱ्यांना आपण काय दिलं पाहिजे? काय मागितलंय तिने? एक मत मागितलं, एक मत मागितलंय, तेही आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी. बंधूंनो, या देशामध्ये अनेक घटना अशा आपण पाहिलेल्या ज्या कधी ऐकल्या विचार केला नव्हते आपण. आपल्याला दिवाळी फक्त दिवाळीलाच साजरी करायची माहिती आहे. दिवाळी आली की मात्र आपण एक महिना आधी तयार करतो, घर साफसफाई करतो, दसऱ्याला सगळ्या चादरी बेडशीट धुवायला काढतो, आकाश देवा आणतो, फटाके उडवतो, पंती लावतो, एवढीच आपल्याला दिवाळी माहित आहे. परंतु मोदीजींनी या 10 वर्षांमध्ये आपल्याला 5-25 वेळा दिवाळी करायला लावलेली आहे. उदाहरण तुम्हाला मी देतो, राम मंदिर झालं तेव्हा आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली का नाही? फटाके वाजवले, रांगोळी. महिलांना जसं तुम्ही अशा पद्धतीचं अफवा आणि आश्वासन देऊन महिला कुठं अशा अफवांना बळी पडतील का? कशातून देणार तुम्ही 12.5 लाख कोटी हे तुम्ही सांगितलंय का? ते सांगत नाहीत. ते खटाखट खटाखट म्हणतात, बटन दाब, पैसे नव्हते. ते राहुल गांधीचे व्हिडिओ बघताना मला हसू येते, तुम्हाला येते त्यात हसा लागलाय तुम्ही सगळं. ते कसं बोलता? दुसरीकडे आणखीन एक काँग्रेसचा जाहीरनामा आपल्यासाठी घातक आणि विषारी आहे, ज्याचा उल्लेख गेले 2 दिवस प्रधानमंत्री महोदय करता. तुम्ही मुद्दा म्हणून ते वाचा, पेपरला वाचा किंवा काँग्रेसचा जाहीरनामा वाचा. त्यांनी काय सांगितले की तुमच्या सगळ्यांच्या संपत्तीचं आम्ही ऑडिट करणार आणि ज्यांच्याकडे जास्त आहे ते सगळं काढून आम्ही एका विशिष्ट समाजाला देणार. असं चालेल हो, पण कष्टानं कमवतो आपण, कष्टानं संपत्ती निर्माण करतो, घर बांधतो, गाडी घेतो, इस्टेट करतो, ते म्हणतात आम्ही तुमच्याकडे काढून जरी परिस्थिती निर्माण त्याला काढून देणार. साहेब पिट्रोडा जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, आज त्यांचं पेपरला मोठं स्टेटमेंट आहे. मी तुम्हाला जुनं पुराण हवे काय सांगत नाही, आज मी जे बोलतोय घरी गेल्यानंतर तुम्ही पेपर वाचायचा आहे. साहेब पिट्रोडा जे हे व्यक्ती आहे ज्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा बनवला, त्यांनी काय सांगितलं? अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे की जर तुमच्याकडे $100 मिलियन असतील आणि जर तुमचा मृत्यू झाला तर त्यातले $55 मिलियन हे सरकारी जमा होणार आणि तुमच्या मुलाला $45 मिलियन मिळणार. म्हणजे 55% तुमच्या संपत्तीवर वाटा करण्याचा सरकारचा. हे तुम्ही कष्टाने कमवलेलं, रात्र दिवस राबणार तुम्ही सरकारचा आणि जो सरकार ठरवणार ते कुणाला द्यायचा? तो सरकार काँग्रेस सरकार असं काय ठरवायचं कामच नाही, ते सगळं भलवणार. हे चालेल का आपल्याला? आणि म्हणून मोदीजींनी त्याचा विरोध केला आहे, आपण विरोध केला पाहिजे, असं नाही चालणार. आज ते बोलतात त्यांनी सांगितलं लोकशाही खतरेने, त्यांचं काय संविधान बदलणार. 10 वर्ष मोदींच्याकडे सत्ता आहे, फक्त एकदा संविधानामध्ये अमेंडमेंट केली, बदल काय नाही केला, अमेंडमेंट केली एकाच गोष्टीसाठी ज्याचा आपल्याला गर्व अभिमान आहे, तो म्हणजे 370 कलम वाढवण्यासाठी. एकदाच काँग्रेसनं मात्र 68 वर्षामध्ये 83 वेळा आकडा लक्षात ठेवा, 83 वेळा संविधान बदललेलं आहे. या स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळातला आणीबाणी सुद्धा त्यामध्येच आहे. आणीबाणीमध्ये माहिती आहे तुम्हाला, रस्त्यावर तुम्हाला फिरताय सरळ जेलमध्ये नसबंदी करायची, तुमची संपत्ती ताब्यात घ्यायची,
प्रचंड अन्यायाने अत्याचार झाला म्हणून ती सत्तापर्यंत झाला ते. तर बंधूनो एकीकडे असं आहे ज्यांचा कसलाही विजन आहे, जे विकासावर बोलत नाही तुम्ही बघा, त्यांचं एवढं सगळं चौघा विकासावर पण बोलत का? बेरोजगार आहे म्हणून सांगितलं आणि आमच्यातले काही तरुण युवक बोलतायत त्याला बेरोजगारी. आलेख सांगतो 2014 पूर्वी आपल्या देशामध्ये जे कर्मचारी आहेत, जे कामगार आहेत, जे पीएफ भरतात ती संख्या होती 11 कोटी. 11 कोटी लोक प्रॉव्हिडंट फंड भरत होते. आज या 10 वर्षामध्ये ती संख्या 27 करोड झालेली आहे. 27 करोड म्हणजे 17 कोटी लोक नव्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आलेले आता याकडे समोर आहे. बेरोजगारी बद्दल चर्चा करण्यासाठी त्याच्याकडे काही नाही, फक्त ते सांगतात बेरोजगारी. म्हणून आपल्या देशामध्ये हे पीएफ भरणारे जर कर्मचारी सोडले तर स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो छोटे छोटे उद्योग सुरू केले जातात 5 लाखापासून 10 कोटी रुपये पर्यंतचे स्टार्टअप. 2014 पूर्वी आपल्या देशामध्ये 350 स्टार्टअप्स होते. 2024 मार्चला बघितलं 1,07,000 स्टार्टअप्स आहेत. 1,07,000 मग एका स्टार्टअप मध्ये 5 पासून 25 पर्यंत कर्मचारी काम करतात. तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आणि रोजगारासाठी चालना मिळाली. आपल्या देशामध्ये 2014 पूर्वी फक्त 13 युनिकॉर्न्स होते. युनिकॉर्न म्हणजे $1 billion टर्नओव्हर, $1 billion टर्नओव्हर असणारे 13 युनिकॉर्न्स भारतामध्ये होते. आज 100+ युनिकॉर्न्स भारतामध्ये आहे. 100+ त्यांच्यासाठी